पनवेल तालुक्यात मंगळवारी 122 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 99 तर ग्रामीण भागातील 23 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज कोरोना विषाणूमुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज तब्बल 173 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले. महापालिका क्षेत्रामधील पनवेलमध्ये 6, नवीन पनवेल इथं 6, खांदा कॉलनीत 16, कळंबोलीमध्ये 28, कामोठे इथं 27, खारघरमध्ये 9, तळोजा इथं 5, तर ग्रामीण भागातील सुकापूरमध्ये 2, चावणी इथं 2, चिंद्रणमध्ये 2, वारदोली इथं 2, वावंजेमध्ये 2, उलवे इथं 5, तर आपटे, कुंडेवाहाळ, पळसपे, भिंगार, मालेवाडी, सांगडे, शेलघर आणि उसरली खुर्द इथं प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय. तर कामोठे सेक्टर 11, प्लॉट नंबर 57, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स A204 येथील 1, खारघर घरकुल कुंजविहार सोसायटी रूम नंबर 14 येथील 1, तर ग्रामीण भागातील उलवे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. तसेच आज महापालिका हद्दीमधील 135 तर ग्रामीण भागातील 38 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 30, नवीन पनवेल 19, कळंबोली 23, कामोठे 29, खारघर 27, तळोजा 7, तर ग्रामीण भागातील देवत 2, खानावळे 2, सुकापूर 4, विचुंबे 3, करंजाडे 5, उलवे 7, तर आजिवली, आपटे, भोकरपाडा, पोयंजे, बोर्ले, डेरवली, गव्हाण, कोळखे, कुंडेवाहाळ, नांदगाव, नेरे, पळसपे, पारगाव, पोसरी, खेरणे आणि वाजे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रातील आत्तापर्यंत 5642 रुग्ण बरे झाले असून 172 जणांचा मृत्यू झालाय. तर सध्या 1361 विद्यमान रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात 1842 रुग्ण बरे झाले असून 49 जणांचा मृत्यू झालाय. तर सध्या ग्रामीण भागात 339 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.